हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा प्रकारे सुंदर फूल कसं विणायचं हे बघणार आहोत. खूप सोपं आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. हे तुम्ही तोरण डिझाईनमध्ये वापरू शकता किंवा थॉल पोशवर लावायला पण वापरू शकता. त्यासाठी इथे मी रेड कलरची उलन घेतलेली आहे आणि 10 नंबरचा क्रोशा हे बघू शकता. इथे मी 10 नंबरचा क्रोशा घेतलेला आहे आणि कात्री. तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, एक सिंपल गाठ मारायची आहे. एक सिंपल गाठ मारल्यानंतर आपल्याला 5 ते 6 साकळ्या विणायच्या आहेत, किंवा तुम्ही इथे मॅजिक रिंग पण वापरू शकता. मी इथे 5 साकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला ह्या पहिल्या साकळीवर स्लिप स्टिचने जोडायचं आहे. स्लिप स्टिचने जोडून घ्यायचे. परत इथे मी 6 साकळ्या विणणार आहे. 3 साकळ्या म्हणजे पहिला खांब आणि एक्स्ट्राच्या 3 साकळ्या विणणार आहे. आता परत समोर मी एक खांब घालणार आहे, 1, 2 आणि 3 खांब घालायचे आहेत आपल्याला, 2 आणि 3. 3 खांब झाल्यावर परत आपल्याला 3 साकळ्या घ्यायच्या आहेत. 3 साकळ्या घेतल्यानंतर परत आपल्याला इथे 3 खांब विणायचे आहेत, म्हणजे आपल्याला 3 3 साकळ्याचे 5 लूप करायचे आहेत, कारण आपल्याला इथे 5 साकळे विणायचे आहेत, सॉरी 5 पाकळे विणायचे आहेत. 5 पाकळ्यासाठी 3 3 साकळ्याचे आपल्याला 5 लूप तयार करायचे आहेत. तर 3 साकळ्या 3 खांब, 3 साकळ्या 3 खांब असं आपल्याला 5 वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे. एक, 2 आणि 3 वेळेस झालेलं आहे. परत आपल्याला इथे 3 खांब घ्यायचे आहेत. परत 3 साकळ्या आणि आता आपल्याला 2 खांब घ्यायचे आहेत, कारण आपण पहिला जो 6 साकळ्या विणल्या होत्या तर त्याच्यामध्ये आपण एक 3 खांब धरले, 3 साकळ्याचा 1 खांब धरला होता, त्याच्यामुळे आपल्याला इथे काय करायचं आहे, 2 खांबच विणायचे आहेत. 2 खांब विणल्यानंतर ह्या 3र्या साकळीवर स्लिप स्टिच करायचं, म्हणजे आपले 3 खांब तयार होतील. हे बघू शकता इथे आपले 5 लूप तयार झालेले आहेत. आता आपल्याला ह्या पुढच्या लूपमध्ये 1 मुका खांब घालायचा आहे. 1 मुका खांब झाल्यावर 1 अर्धा खांब म्हणजे हाफ डबल क्रोशिया आणि नंतर आपल्याला 6 खांब विणायचे आहेत, म्हणजे डबल क्रोशिया. 1 सिंगल क्रोशिया, 1 हाफ डबल क्रोशिया आणि 6 डबल क्रोशिया आणि परत 6 डबल क्रोशिया झाल्यावर परत आपल्याला 1 हाफ डबल क्रोशिया आणि 1 सिंगल क्रोशिया घालायचा आहे. 1 हाफ डबल क्रोशिया शेवटी पण आणि 1 सिंगल क्रोशिया, म्हणजे आपली व्यवस्थित फुलाची पाकळी तयार होईल. हे बघू शकता किती सुंदर दिसते पाकळी आपली फुलाची. असंच आपल्याला 5 वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे. 1 सिंगल क्रोशिया, सिंगल क्रोशिया म्हणजे मुका खांब आणि इथेच आपल्याला 1 हाफ डबल क्रोशिया घालायचा आहे. हाफ डबल क्रोशिया म्हणजे अर्धा खांब. परत आपल्याला 6 डबल क्रोशिया घालायचे आहेत, डबल क्रोशिया म्हणजे खांब. तर आपण मुका खांब, अर्धा खांब आणि खांब डबल क्रोश सॉरी मोठा खांब हे सगळं आपण बेसिक व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि एकदा माझ्या चॅनलवर जाऊन पण चेक करा, मी बेसिकचे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत. जर तुम्हाला विणकाम व्यवस्थित जमत नसेल तर तुम्हाला बेसिकचे व्हिडिओ खूप उपयोगी पडतील. तर असे मी इथे 2 पाकळ्या तयार केलेल्या आहेत. आणखीन इथे मी 3 पाकळ्या विणून घेते. इथे बघू शकता मी इथे कंप्लीट करून घेतलेलं आहे.
तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन देखील दाबा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.